हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हॅपी होम विथ स्वप्नाली. आज आपण होळी स्पेशल मस्त अशी थंडाई बनवणार आहोत. तर ह्या थंडाईसाठी इन्स्टंट मसाला, की जो आपण झटपट घरी कसा बनवू शकतो आणि होळीच्या दिवशी थंडगार किंवा तुम्हाला जर गरम करून थंड असं थंडाई प्यायची असेल तर तुम्ही तीही ह्याच्यापासून बनवू शकता. तर लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर इथे आपण बनवायला घेऊ. इथे मी पॅन थोडासा असा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1/4 कप काजू बदाम पिस्ते टाकलेले आहेत, 1/2 चमचा मिरी टाकलेले आहे, 1 चमचा बडीशोप आहे, खसखस पण 1 चमचा आणि मगजबी पण 1 चमचा. तुम्हाला जर थोडंसं असं अजून गरमी पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून 1 ते 2 मिऱ्या वाढू शकता. मगजबी 1 चमचा टाकल्यावर अगदी त्याच्यानुसारच 8 ते 10 हिरवी बारीक विलायची टाकायची आहे. त्याच्यानंतरून 1 चमचा गुलाबाच्या पाकळ्या आणि केशर तुमच्याकडे असेल तरच टाका, नाही तर तुम्ही नंतरून अगदी चिमूटभर हळदीचा वापर करा ह्याच्यामध्ये. अगदी बारीक तुकडा मी इथे जायफळचा टाकलेला आहे. जायफळ आवडीनुसार टाकायचं आहे घरामध्ये, जेवढं असं आवडत असेल. मी अगदी थोडंसं जायफळ टाकलेलं आहे. हे बघा, मी थोडं पॅन असा गरम करून घेतलेला होता आणि त्या पॅनमध्येच मी हे सगळं असं भाजतीये. थोडंसं पॅन तुम्ही गाठलंच तर थोड्या वेळाने गॅस बंद करून अगदी पॅन थंड होईपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्येच हे सगळं ठेवा. छान असे हे सगळे कुरकुरीत होतील. त्याच्यानंतरून वाटायला घ्यायच्या आधी अगदी 1/2 चमचा दालचिनी पावडर टाकायची आहे याच्यामध्ये. आता माझे इथे सगळे ड्रायफ्रुट्स थंड झालेलं आहे सगळं सामान, तर हे मी मिक्सरला बारीक करून घेते. इथे बघा, व्यवस्थित अशी पावडर होते. तुम्ही जर डायरेक्ट ह्याची पावडर करायला घेणार असाल तर अगदी थोडं थोडं करून मिक्सर चालू बंद करायचा, नाहीतर ड्रायफ्रुट्सला तेल सुटतं. म्हणूनच मी इथे पॅनमध्ये थोडंसं असं ड्रायफ्रुट सगळे भाजून घेतले. आता आपण इथं थंडाई बनवायला घेऊयात. इथं इन्स्टंट थंडाईचा मसाला माझा तयार झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी इथं थंड दूध घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्या जागी गरम दुधात ही पावडर टाकून गॅस चालू करून उकळून घेऊनही ही पावडर तुम्ही वापरू शकता. इथे मी चवीनुसार साखर, 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि 2 चमचे थंडाईची पावडर. हे मिक्सरला व्यवस्थित असं आपण आता फिरून घेऊ. पावडर आणि दूध व्यवस्थित असं एकत्र होईपर्यंत मिक्सर व्यवस्थित फिरवायचा आहे आणि मग आता इथं आपण हे सर्व्ह करायला घेऊ. इन्स्टंट थंडाई माझी इथं तयार झालेली आहे. तुम्हाला जर असेच नवीन नवीन रेसिपीज जर माझ्या आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.